बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं आयोजित केलेल्या परिवर्तन यात्रेचा समारोप रविवारी पुण्यामध्ये होतोय आणि एसएसपीएमएस मैदानावरती आयोजित केलेल्या परिवर्तन यात्रेला मोठा प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा संयोजकांना आहे. बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम या सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत आणि नागपूरहून या परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली. 367 तालुक्यांमध्ये सभा घेऊन या परिवर्तन यात्रेचा समारोप आता पुण्यामध्ये होतोय. केंद्र आणि राज्य सरकार बहुजन विरोधी असल्याचं संयोजकांचं म्हणणं आहे. उद्या दुपारी 2 वाजता पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून महात्मा फुले वाडा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, लाल महल मार्गे ही यात्रा सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहे. बहुजन समाजातील अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त ओबीसी एसबीसी बलुतेदार आणि धार्मिक अल्पसंख्याक समूह यात सहभागी होणार असल्याचा दावा संयोजकांनी केलाय. काय आहेत बहुजन क्रांती मोर्चाच्या मागण्या हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी संभाजी भिडेंना अटक व्हावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. त्याचप्रमाणे अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा ही देखील त्यांची मागणी आहे. सफाई कामगारांची कंत्राटी पद्धत बंद करून शासकीय सेवेत त्यांना दाखल करून घ्यावं. बहुजनातील सर्व समूहात वर्गवारी करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावं. कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी संभाजी भिडेंना अटक करावी अशा त्यांच्या काही मागण्या आहेत. आपण बघतोय रविवारी परिवर्तन यात्रेचा समारोप पुण्यामध्ये होणार आहे आणि परिवर्तन यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद हा मिळालेला आहे. बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं आयोजित केलेल्या परिवर्तन यात्रेचा समारोप आज पुण्यामध्ये होणार आहे. एसएसपीएमएस मैदानावरती आयोजित केलेल्या परिवर्तन यात्रेला मोठा प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा संयोजकांना आहे. बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम या सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. नागपूरहून या परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली असून 367 तालुक्यांमध्ये ही सभा घेऊन या परिवर्तन यात्रेचा समारोप पुण्यात होतोय. केंद्र आणि राज्य सरकार बहुजन विरोधी असल्याचं संयोजकांचं म्हणणं आहे आणि आज दुपारी 2 वाजता पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून महात्मा फुले वाडा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, लाल महल मार्गे ही यात्रा सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहे. बहुजन समाजातील अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्त ओबीसी त्याचप्रमाणे एसबीसी बलुतेदार आणि धार्मिक अल्पसंख्याक समूह यात सहभागी होणार असल्याचा दावा संयोजकांनी केला आहे.